श्रावणे, अगं गदडे झोपलीस काय? श्रावणे, अगं पहाटेचे 4 वाजले, 4 दहावीची परीक्षा तोंडावर आली आणि इला कशी साखर झोप लागते? श्रावणे, उठ उठ उठ! ए आई, झोपू देत ना, आताशी कुठे 4च वाजतायत. अग, आज 4 ते 8 तुला मॅथ्सचा अभ्यास करायचा होता ना, विसरलीस? उठ बाबा, उठ, चल उठ. आई प्लीज, अजून फक्त 10 मिनिटं झोपते ना. काय ग श्रावणे, किती आळशीपणा! आणि 10 मिनिटं जास्त झोपून तुझ्या अंगावर मूडवर मास चढणार आहे का? उठ उठ लवकर. आई प्लीज, अजून 10 मिनिटे झोपू देत ना. अग, तेवढ्या वेळात मॅथ्सची 2-4 समीकरण सोडवलीस तर गुणपत्रिकेत मार्क्सची भर पडेल ना, आणि मग तेच 1-2 मार्क्स ऍडमिशनच्या वेळी निर्णायक ठरतात. ऐकतेस ना? उठ 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 उठ, चल. आई प्लीज, झोपू दे ना ग, रात्री सायन्सच्या नोट्स काढत बसले होते. मला झोपायलाच रात्रीचे 2 वाजले. 2 तास झोपली ना, तेवढे पुरे. उगाच मला झोपेचा भाव करून दाखवू नकोस. आणि आम्ही आमच्या वेळी रात्ररात्रभर जागून अभ्यास केलाय. ऐकतेस ना? उठ. मी 5 मिनिटात चहा करून आणते, फ्रेश हो आणि अभ्यासाला बस. अग, आताच्या तुम्हा मुलांना 1-1 मिनिट किती महत्वाचा आहे. ठीक आहे, चल उठ, उठ लवकर. अरे देवा, गॅस वर दूध आहे, आली मी. आम्ही कोण? रान बालिके, आम्ही राक्षस आहोत. राक्षस? राक्षस? हो राक्षस. मी गणितासुर. आणि मी विज्ञानासुर. तुम्ही इथे का आला आहात? इथे आम्ही तुझी परीक्षा घ्यायला आलो आहोत. परीक्षा? माझी परीक्षा तर 2 महिन्यानंतर आहे. ती फालतू परीक्षा नव्हे, ती परीक्षा मर्त्य मानव घेतात. परीक्षा आम्ही 10 घेतो. त्या परीक्षेत तू फक्त 5 होणार की फेल एवढाच ठरता. आणि या परीक्षेत तू जिवंत राहणार की मरणार याचा निर्णय होतो. म्हणजे तू जर 5 झालीस तर तू जिवंत राहशील, आणि जर फेल झालीस तर. माफ करा, माफ करा, मला नाही यायचं तुमच्या बरोबर. मला खूप जगायचंय. गेल्या 10 ते 12 वर्ष मी फक्त अभ्यास की अभ्यास केलाय, कसलीच मौज मस्ती केली नाहीये. अभ्यास केलास ना, मग घाबरतेस का परीक्षा द्यायला? बोल. मी अभ्यास तर खूप करते, मला परीक्षेची खूप भीती वाटते. असा मग तर तुझी परीक्षा घ्यावीच लागेल, कारण आम्ही राक्षस आहोत. राक्षस? आणि आम्हाला लोकांना खावणारा खूप खूप आवडत. ओके ना गणितासुर? ऍब्सोल्युटली करेक्ट. आता मला सांग, पायथागोरसचा प्रमेय काय आहे? बोल. नाही येत ना गदडे? ठीक आहे, न्यूटनचा तिसरा नियम सांग. तिसरा नियम? तिसरा नियम काय आहे? तिसरा नियम? मूर्ख मुली, उलट आम्हालाच विचारतेस. गणितासुर, इथे एकदम धाव निघाली. मुली, तू आमच्या परीक्षेत फेल झालीस, फेल. या जगात तुला राहण्याचा काही हक्क नाही आणि लायकी सुद्धा नाही. म्हणून आम्ही तुला आमच्यासोबत मृत्यू लोकात घेऊन जायला आलो. नाही, मी नाही येणार तुमच्या बरोबर. हवाच लागेल मुली, तुझ्यासारख्या अढळ लोकांना तीच जागा योग्य आहे. मी नाही येणार. Thank you.
बसा तुम्ही, मी पाणी। सावनी, सावनी। बघितलंस का मी काय आणलंय ते? हे सर्व विषयाची अपेक्षित प्रशासनच आहे, याचा जर तू नीट अभ्यास केलास ना तर कमीत कमी 90% मार्क्स मिळणार तुला हरकत नाही। आणि हे बघ, हे गेल्या 5 वर्षाचे SSC चे पेपर्स आहेत। अरे वा, हे कुठे मिळाली तुम्हाला? अग मुंबईतले सर्व बुक डेपो पालती राहते, तेव्हा कुठे जाऊन एका दुकानात मिळाली। वा, बघितलं का श्रावणी, तुझ्या आई बाबांना तुझ्या अभ्यासाची किती काळजी येते, नाहीतर बाकीचे पालक घेतात का एवढे परिश्रम? अगं बेटा, आमच्यासारखे आई वडील मिळायला भाग्य लागतं। वा कांदा भाजी, काकी तुम्ही कांदा भाजी करताय? छे छे, कोणी सांगितलं तुला? नाही, कांदा भाजी तळल्याचा वास आला म्हणून आलो। ह्या पोराला सदांकदा खाका लागलेली असते। बरं ते जाऊ द्या, मी यावर्षी आपल्या सोसायटीची एकांकिका बसवतोय। हे बघ, ह्या वर्षी श्रावणी एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही, अगोदरच सांगतो तिचं हे 10वीचं वर्ष आहे। अहो फक्त शनिवार आणि रविवारच, आणि ते देखील 2 तासच तालमी करणार आहोत आम्ही, आणि तेवढ्याने कितीसा अभ्यास बुडतोय म्हणा। ते काही असो, श्रावणी येणार नाही म्हणजे येणार नाही, आणि तू जा बघू इथून, तिला अभ्यासामध्ये डिस्टर्ब होतोय। माझी छाती तडपून जाते हा अभ्यासाने ताई। अगं ते रात्रभर जागून जागून भोकून भोकून पाठांतर करणं, पुन्हा त्याच्यावर रिव्हिजन करणं, घड्याळ लावून पेपर सोडवणं, नोट्स काढणं, ह्या सगळ्याचा मला वीट आलाय ग। मला नाही समजत मी काय करू। कधी कधी तर मला असं वाटतं ना मी घर सोडून निघून जाऊ आणि या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घेऊ। अगं पण मग हे तू तुझ्या आई वडिलांना सांगितलंस का? हेच तर मी आई बाबांना नाही सांगू शकत। मी हे जर आई बाबांना सांगितलं ना त्यांच्या अपेक्षा भंग होतील, खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्या माझ्याकडून। अगं पण मग अशाने तुझी परपड होईल त्याचं काय? आई मी खरंच काय करू मला नाही समजत। श्रावणी तू रडू नकोस, आपण यातून ना काहीतरी मार्ग काढू। आपण डॉक्टरांना भेटूया, ते नक्कीच तुला योग्य ते मार्गदर्शन करतील। ठीक आहे, चल येते मी। आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन होणार। वा वा वा, छान छान छान। आई बाबा मी निघाले, आशीर्वाद द्या मला। यशस्वी हो। काही विसरली नाहीस ना? पेन पेन्सिल वगैरे सर्व घेतलंयस ना? आणि हो बाळा, प्रिलिम परीक्षा असली तरी लाईटली घेऊ नकोस। अगं प्रिलिम परीक्षा म्हणजे फायनल परीक्षेची रंगीत तालीम असते, व्यवस्थित पेपर लिही। श्रावणी बेस्ट ऑफ लक, लिख पेपर लिहा। श्रावणी, 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 श्रावणी,
ती अशी का करते सावनी? सावनी बेटा बोल काय ते, अशी गप्प बसून राहू नकोस बेटा, बोल काय तरी, कोणी काही तुला बोललं का? सावनी सावनी उठला
तसं वचन हवंय मला दोघांकडून. द्याल ना? डॉक्टर, आम्ही तुम्हाला वचन देतो, पण आमच्या सावनीला बरं करावं. आम्हाला पुन्हा एकदा पहिल्यासारखी हस्ती खेळती श्रावणी हवी. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. श्रावणी बाळा, उठ बघू आता, उठ. उठा उठा, डोळे उघड. नाटक पुरे झालं, आता डोळे उघड. आई बाबा, माफ करा मला, मी खोट वागले तुमच्याशी. श्रावणी, हे तिने सगळं माझ्या सांगण्यावरून केलं बरं का? म्हणजे होय काका, श्रावणीने मला तिची सगळी व्यथा सांगितली होती. अभ्यासाचं दडपण सहन न झाल्यामुळे घरातून पळून जाण्याचे विचार तिच्या मनात घोळत होते. श्रावणी, अगं परिस्थिती या थराला गेली होती आणि आम्हाला का नाही सांगितलंस? का गप्प राहिलीस? त्यावेळी तुम्ही तिचं ऐकून घेतलं असतं. म्हणून मग मी, डॉक्टर आणि श्रावणी, आम्ही तिघांनी मिळून हा प्लॅन केला. अरे पण तुमच्या या प्लॅन मुळे आमची जीवदायची पाळी आली ना. हा प्लॅन जर मी केला नसता तर श्रावणीचा जीव मात्र गेला असता. हो डॉक्टर, खरंय तुमचं. काकू, तुम्ही थालीपीठ बनवताय का? नाही म्हटलं तसा वास येतोय, नसेल तर जातो मी. हो हो, बनवते. बस तुला देखील आनंद येते. आणि हो दीपक, श्रावणी काम करते आपल्या सोसायटीच्या एकांकिकेमध्ये. काय सांगताय? खरंच? हो, पण प्रिलियम परीक्षा संपल्यावर. परीक्षेची वेळ अजून गेलेली नाहीये. आई बाबा, येते मी. Thank you.